ईपीएस 95 पेन्शन धारकांच्या मागण्या सरकारने मान्य कराव्यात यासाठी आतापर्यंत विविध पद्धतीने आंदोलने करण्यात आली आहेत, तरी देखील मागण्या मान्य होत नसल्याने अखेर निवडणुका लढवून आपल्यातीलच एक प्रतिनिधी लोकसभेत पाठवून आमच्या मागण्या मान्य करून घेऊ असा इशारा आज आयोजित पत्रकार परिषदेत ईपीएस 95 राष्ट्रीय संघर्ष समितीतर्फे देण्यात आलाय. महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, आज आमचा हा लढा जो आहे 8 वर्षापासून आमचा लढा चालू आहे पेन्शन वाढीसाठी. आमची मागणी तर खूप छोटी आहे, 7,500 रुपये पेन्शन प्लस महागाई भत्ता आणि मेडिकल सुविधा एवढीच आमची सरकारला मागणी आहे. आम्हाला फक्त सगळ्यांकडनं आश्वासनं आश्वासनं आश्वासनंच मिळत गेलेली आहे. तर आमचे सगळ्या प्रकारचे आंदोलनं झाले तरी पण सरकारला जाग येत नाही. आम्हाला आदरणीय आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, आमचे श्री माननीय कमांडर अशोकराव सर यांना दोनदा भेटले, त्यांना त्यांनी सांगितलं की मी तुमचं काम करतो, पण अद्याप मोदीजी साहेबांनी आमचं काम केलेलं नाही आहे. आमची इतकी दुर्दैवी अवस्था झालेली आहे की आई भीक मागू देत नाही आणि बाप खाऊ देत नाही, अशी परिस्थिती आमच्या लोकांची झालेली आहे. कोणाला मुलं सांभाळतात, कोणाला नाही सांभाळत, कसं जगायचं? आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदींजी यांनी सांगायला पाहिजे की कसं जगायचं. आम्ही आम्हाला आमच्या औरंगाबादचे भागवत सुद्धा आम्हाला नीट उत्तर मिळालेलं नाही आहे. सगळेच निगेटिव्ह थिंकिंग बोलतात आहे आमच्याशी. मग आम्ही काय करायचं? म्हणून यावेळेला आम्ही असं ठरवलं की आम्ही आमचा उमेदवार उभा करणार आणि त्याला निवडून देणार आणि आमचे प्रश्न आम्हीच सोडवणार, असा आम्ही आता हा निर्णय घेतलेला आहे. आमच्या संघटनेचा आंदोलन आहे, परंतु आतापर्यंत इम्प्लिमेंटेशन झालेलं नाही आहे. आणि आम्हाला ज्यावेळेला भागवत कराड साहेब या ठिकाणी त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली, आम्हाला मी पहिला माणूस आहे त्यांना अभिनंदन करणारा. आणि आम्हाला खूप आनंद झाला होता की आता आमचा प्रश्न मार्गी लागणार आणि आमचा मंत्री मंत्रालयात जाऊन आमच्या खात्यामध्ये असल्यामुळे आमच्या मागण्या मान्य होऊन आम्हाला न्याय मिळेल अशी आमची अपेक्षा होती. आणि त्यांनी तसं आग्रहण भवनमध्ये आणि मेळावा घेतला होता, त्या मेळावा प्रसंगी 2020 मध्ये 31-12 डिसेंबरपूर्वी आम्ही तुम्हाला न्याय देऊ असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं. परंतु ते आश्वासनच ठरलं. आणि काल दिल्लीमध्ये जो प्रकार घडला तो म्हणजे खूप शर्मेची बाब आहे. खरं म्हणजे वयोवृद्ध आईवडिलांच्या ठिकाणी असलेल्या माणसांना तुम्ही रस्त्यावर आणून पोलिसांच्या बळाचा वापर करून त्यांना अटक करून हरियाणाच्या बॉर्डरवर नेऊन पोलीस त्याच्यामध्ये दाबून ठेवलं की खूप चौकांतिका आहे. आम्ही सगळे पेन्शनर नाराज आहोत आणि आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही आमचा उमेदवार निवडणुकीला उभा करणार असून निवडून आणणारच आहोत. आमच्या औरंगाबाद शहरात 70,000 पेन्शनर आहे आणि जवळपास 8-9 लाख आमचे कार्यरत कर्मचारी या भागात काम करतात. हे सगळं मतदान आम्हाला आम्ही निवडून येऊन आमचा निवडून येऊन लोकसभेत आम्ही पाठवू आणि आमचे प्रश्न आम्हीच सोडून घेण्यासाठी आम्ही मदत करू. महाराष्ट्र कार्याध्यक्ष याने घोषित करतो आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आमचा ईपीएस 95 कामगार आम्ही उभा करणार आणि हमखास निवडून आणणार.